इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 18वा कारागिरी स्वाध्याय पाहूया आपण। दिलेल्या प्रश्नांचे 2 ते 3 वाक्यामध्ये स्वाध्याय लिहायचे आहेत। प्रश्न पहिला आहे, लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? पहा उत्तर, लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची। तेथे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत याची लेखिकेला गंमत वाटायची। दुसरा प्रश्न आहे, लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर आहे याचं, लेखिकेच्या घरी मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी ही मातीची भांडी असायची। तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या। याशिवाय खेळण्यासाठी बंडुकली, पूजेचे बैल, गणपती हे मातीचेच असायचे। प्रश्न तिसरा, लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? याचं उत्तर आहे, लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग तयार करीत, तसेच बैलपोळ्याला मातीचा बैल बनवत असत। प्रश्न चौथा, लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटते? याचं उत्तर आहे, लेखिका शेजारच्या जिनगराने केलेला गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला चकचकत्या शेंडीचा नारळ पाहताना तहानभूक विसरत असे, तसेच दारावरची लाकडी काड्यांची झगमगती तोरणे व वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहावेशा वाटायच्या। वा, जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस असे का म्हटले आहे? उत्तर, जिनगरांचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी रागो महिना अशा तयार करायचा की त्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या। तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची। म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस असे म्हटले आहे। प्रश्न सहावा, कामट्यापासून काय काय बनवता येते? उत्तर, कामट्यापासून रवळ्या, सुपे, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात। तसेच कामट्यापासून पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबलेही बनवता येतात। प्रश्न सातवा, चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे? उत्तर, भोंडला खेळायला लेखिका चिमाच्या घरी जायच्या तेव्हा तिथे वाकाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या। चिमाच्या घरासमोर लांबच लांब कासरा करण्याचे प्रात्यक्षिक दिसायचे। गिरक्या घेऊन वाकाला पीळ देत चिमा हात चलाकीने सुंदर दोरखंड वळायची। शिवाय चिमाच्या घरी शिंकी, मुसकी, गोपन, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या या वस्तू बनलेल्या असायच्या। प्रश्न आठवा, शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी काय काय शिवायची? उत्तर, शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी भावल्या, अंगडी टोपडी, नऊखणांची चोळी, पायघोळ परकर, पांघरुणे, गोधड्या तयार करायची। तसेच छोट्या बाळासाठी दुपटी व कुंची शिवायची। प्रश्न नववा, माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? उत्तर, लेखिकेची आजी माहेरवाशिणीची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची। ती माहेरवाशिण वाशिण ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे कौतुक व्हायचे, त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।